शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष करावा लागला तो आदिलशाहीशी. स्वराज्याचा विस्तार करताना मुघल आणि शिवाजी महाराज यांच्यातील संघर्ष अटळ होता. मुघल आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षातील काही महत्त्वपूर्ण घटनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये शाहिस्तेखानाची स्वारी, शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी, मिर्झाराजे जयसिंगची स्वारी आणि शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाची भेट घेण्यासाठी आग्र्यास गेले ही घटना. 1660 शाहिस्ता खान अहमदनगरहून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबरदस्त हानी केली. चाकणच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला. चाकण किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने शाहिस्तेखानाचा प्रतिकारही केला, पण तरीसुद्धा काही काळाने शाहिस्ताखानाने चाकणचा किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांचे बालपण ज्या पुण्यातील लाल महालात गेले त्या लाल महालामध्ये शाहिस्ता खान तळ ठोकून बसला. 2 वर्ष उलटून गेली तरी देखील शाहिस्ता खान आपला पुण्यातील लाल महालातील तळ हलवण्यास तयार नव्हता. तेथूनच त्याने आसपासच्या प्रदेशाची लूट चालवलेली होती. यामुळे स्वराज्यातील प्रजेचे नीतिधैर्य हे टळू लागले होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला. आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालावर छापा घालण्याचे ठरवले. 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रात्रीच्या वेळी लाल महालावर छापा घातला. या छाप्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटे तुटली, शाहिस्तेखानाची मानहानी झाली. त्यामुळे शाहिस्ताखानाने आपला पुण्यातील तळ हलवला आणि तो औरंगाबादला निघून गेला. या प्रकारामुळे शाहिस्तेखानाने औरंगजेब बादशहाची नाराजी ओढवली. औरंगजेब बादशहाने शाहिस्ताखानाची रवानगी बंगालमधील सुभ्यावर केली. 3 वर्षाच्या कालावधीत शाहिस्ताखानाने स्वराज्याचा बराचसा प्रदेश उद्ध्वस्त केलेला होता. या नुकसानाची भरपाई करणे आवश्यक होते. म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्यासाठी एक योजना आखली. सुरत हे मुघलांच्या ताब्यातील एक मोठे व्यापारी केंद्र आणि बंदर होते. हे शहर मुघलांना सर्वात जास्त महसूल देणारे शहर होते, त्यामुळे ते संपन्नही होते. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याचे ठरवले. सुरतेचा सुभेदार इनायत खान हा शिवाजी महाराजांच्या स्वारीला प्रतिकार करू शकला नाही. शिवाजी महाराजांनी सुरतमधील सामान्य जनतेस त्रास न देता सुरतमधून विपुल संपत्ती मिळवली. त्यांची मोहीम यशस्वी झाली. यामुळे मुघल बादशाह औरंगजेब याच्या प्रतिष्ठेस धक्का पोहोचला. शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपला अनुभवी व मातब्बर असा राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग यास पुण्याला पाठवले. मिर्झाराजे जयसिंग पुण्याला आला. त्याबरोबर त्याने आपले शक्ती आणि सामर्थ्य एकवटण्याचा प्रयत्न केला. त्याने गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच आणि सुरतचे इंग्रज, त्याचबरोबर जंजिऱ्याचे सिद्धीस शिवाजी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम उघडण्याचे सुचवले. मिर्झाराजे जयसिंगने शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. त्याने आपल्या सैन्याच्या तुकड्या स्वराज्याच्या विविध भागात पाठवून स्वराज्याचे नुकसान केले. शिवाजी महाराजांनी त्याला प्रतिकारही केला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुरंदर किल्ल्याच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रमाची शर्त केली, पण त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचे ठरवले. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये जून 1665 तह झाला. हाच तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजांनी या तहाखाली आपल्या स्वराज्यातील 23 किल्ले व त्याच्या आजूबाजूचा 4 लक्ष कोण वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दिला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आदिलशहाविरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही दिले. या तहास औरंगजेब बादशहाने मान्यता दिली.
पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग यांनी आदिलशाही विरुद्ध मोहीम आखली. या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांना आदिलशाही विरुद्ध मदतही केली, पण ही मोहीम यशस्वी झाली नाही. दक्षिणेतील राजकारणापासून शिवाजी महाराजांना काही काळ दूर ठेवावे असा विचार औरंगजेब बादशाह आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी केला. म्हणूनच मिर्झा राजे जयसिंग याने शिवाजी महाराजांना आग्र्याला जाऊन मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घेण्यास सुचवले. त्याने त्यांच्या सुरक्षिततेची हमीही दिली. त्यानुसार संभाजीराजे आणि काही आपल्या निवडक सहकाऱ्यांसह शिवाजी महाराज औरंगजेब बादशाहची भेट घेण्यासाठी आग्र्याला गेले. शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले. त्यांनी औरंगजेब बादशाहची भेटही घेतली, पण दरबारामध्ये औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांचा योग्य तो मान राखला नाही. यामुळे शिवाजी महाराजांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रसंगानंतर औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले, पण या परिस्थितीतही डगमगून न जाता शिवाजी महाराजांनी मोठ्या शितापीने आग्र्याहून आपली सुटका करून घेतली आणि ते महाराष्ट्रात परत आले. आग्र्याहून परत येत असताना शिवाजी महाराजांनी वाटेतच संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलेले होते. काही काळानंतर संभाजी महाराजही रायगडावर परत आले. शिवाजी महाराज आग्र्याला मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घ्यायला गेलेले असताना आपल्या स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि त्यांचे काही निवडक सहकारी यांनी बघितला.